नमस्कार, मी गणेश ठाकूर आणि आवडीचे खाणे राजकीय ताणेबाणेचा प्रवास घेऊन आम्ही पोहोचलेलो आहे दादर ह्या परिसरामध्ये. माझ्या मागे आहे शिवसेना भवन, बाजूला आहे शिवाजी पार्क, आणि दादर म्हटलं तर एक नाव सर्वांच्या समोर आवर्जून येतं, ते म्हणजे ठाकरे. आणि दादर माहीम या भागामध्येच एका नवीन ठाकरेंची राजकारणामध्ये पूर्णतः एंट्री झाली, ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये. आणि ते इतर कोणी नव्हे तर अमित राज ठाकरे आहेत, ज्यांनी आज आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिली आहे. अमित, तुमचा मतदारसंघ आहे आणि नेहमीप्रमाणे एवढी वर्ष मी पाहतोय तुम्ही आजही चालत आलेला आहात आणि चालत इथून राजगडचा प्रवास करायचा अस्मदपूर्ण आलेला आहात. तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमासाठी. तर आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे आवडीचे खाणे, म्हणजेच पदार्थ आणि राजकीय ताणेबाणे. तर आस्वादमध्ये तुम्ही म्हणालात मला आस्वादला आपण जाऊयात. आस्वाद इथं नेहमी येता, इथला आस्वाद तुम्ही घेता? खूपदा येतो, म्हणजे नेहमी, म्हणजे राजगडवरनं चालत येताना कधी इच्छा झाली खिचडी खायची किंवा कोथिंबीर वडी खायची तर मी नेहमी येतो. काय, मला सूर्यकांत जी आहेत इथले मालक, ते म्हणत होते की अमित असे कधी कधी एकटे येतात आणि जातात इथून. तसं तर तुम्ही फुडी आहात तसं पाहिलं तर? नाही, पण मला इकडचं जे जेवण आवडतं, म्हणजे पुडी, म्हणजे महाराष्ट्रीयन फूड, म्हणजे पोहे, खिचडी, साबुदाणा वडा, हे तुम्ही बोलाल तर मी दिवसभर खाऊ शकतो. पण पनीरबद्दलही मी ऐकले, पनीर खूप आवडतं, पनीर ऐकलं. तर आपण आज जाऊन सुरुवात करूया. फक्त सूर्यकांतजी पण तुम्हाला इथं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. तर मी यांच्याशी बोलत होतो तर सूर्यकांतजीने माझी तुमच्या निवडणुकीची तुमची USP 4-5 सांगितली बघणी. अमित साहेबांसाठी काय चांगलं आणि अमित साहेबांसाठी कसं हा पूर्ण प्रवास असू शकतो, तर तुम्ही काय सांगाल यांना तुमच्या इथे येतात ते? मावशी म्हटलं तर पर्सनल कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. हां, आणि लोकांच्या मध्ये यांचं इम्प्रेशन एकदम वेगळं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं, म्हणजे यांना खूप स्कोप आहे. हे तुमचे मतदार पण आहेत? हो, माहिती आहे मला. मला इकडची खिचडी खूप आवडते, त्याच्यामुळे त्यांचे काही दिवस असतात खिचडी बनवण्याचे, जर नसतील तरी ते माझ्यासाठी स्पेशल खिचडी बनवतात त्या दिवशी. अच्छा, पण तसं तुम्ही म्हणाल फुडी नाही आहे, पण आस्वादचे काही पदार्थ तुम्हाला शोधून? फुडी नाही आहे पण खायला तर लागतं ना, म्हणून मला आस्वाद सर्वायवल. फॉर सर्वायवल. तर नमस्कार, अमित ठाकरेंना आपण त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट म्हणा किंवा ठिकाणी घेऊन आलो, ते म्हणजे आस्वाद, जे त्यांच्या मतदारसंघातही आहे. आणि अमित ठाकरे याच भागात वाढले, तर ह्या रेस्टॉरंटची त्यांची खूप जुनी आठवण देखील आहे. तर आस्वाद असं मी म्हणालो की तुम्ही खिचडी इथं आवर्जून खाऊ. साबुदाण्याची खिचडी मला खूप आवडते. पण तुम्ही म्हणाल तर फुडी नाही आहे, पण राजसाहेब तर एवढे फुडी आहेत की ते जगातलं काय सगळीकडे टेबलवर बसले कुठे. पण त्यांचं कुठेही बाहेरगावी गेल्यावर त्यांचं तेच असतं. मला आणि आईला ते सांगतात की ह्या देशात आलो, ह्या देशाचं खाऊन बघा. पण मला ते जमतच नाही. मला कुठेही गेलं तरी इंडियन रेस्टॉरंट किंवा काहीतरी बेसिक, म्हणजे इटालियन असेल किंवा चायनीज असेल, पण कळलं पाहिजे काय खातोय. मी असं न कळणाऱ्या गोष्टी कधी खात नाही. पण मग पनीरबद्दल मी खूप ऐकलं, मला शर्मिला वहिनी सांगत होत्या, तुमच्या आजी सांगत होत्या की आमच्याकडे अमित असा आहे ज्याला पनीर दिवस रात्र दिलं तरी तो खायचा. पनीरचं एवढं प्रेम कसं काय? म्हणजे मला शेवटी चिकन मटन तुम्ही खाता तेव्हा मध्ये मध्ये ती हाडं येतात, फिश काटे येतात, मला ते काढायला मला ते कंटाळ येतो. मी बोललो तसं सर्व्हायवलसाठी जेवतो आणि पनीर सोपं आहे. आलं की नॉनव्हेज खातच नाही का? खातो पण पनीर प्रेफर करतो. तर तुमचा हा मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ तुम्ही निश्चितपणे तुम्ही फुटबॉल खेळायचे, बॉम्बे स्कॉटिश शाळा सगळं इथंच होतं. तर ह्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या माहीम भागामध्ये पाहिलं तर आस्वाद सोडून असे कोणते कोणते जॉईंट्स आहेत जिथं अमित ठाकरेंना जायला आवडायचं किंवा शाळेत मित्रांसोबत तुम्ही जायचं? शाळेत तर मी स्कॉटिशमध्ये 7वीपर्यंत होतो, तर आमच्या शाळेसमोर, मला अजूनही आठवतं, मी शाळेसमोर कधी गेलो नाही, पण माझ्या शाळेतला पहिल्यांदा मला आई ओरडलेली. अच्छा. किंवा मी, कारण मला, मी डब्बा घेऊन जायचो शाळेत आणि पहिल्यांदा मला असं दिसायचं की मित्र वगैरे वडा खात आहेत तिकडे, पण आमच्या शाळेत मिळायचा वडा, समोसे मिळायचे, 5 रुपयाचा मिळायचा. तेव्हा पहिल्यांदा माय, तेव्हा पण सिक्युरिटी होती, मी गार्ड काकांकडनं तेव्हा पैसे घेतले आणि मी त्यांना बोललो की 5 रुपये देता का. मी 5 रुपये घेऊन तेव्हा वडा खाल्ला आणि मी घरी येऊन आईला सांगितलं, तेव्हा ती मला ओरडलेली की असं कोण पैसे घेतं वगैरे, आणि मग त्यांना दिलेले. त्याच्यामुळे ती माझी पहिली आठवण की मी पहिल्यांदा असं बाहेरचं खाल्लेलं. त्याच्यानंतर आम्ही वाढदिवस वगैरे असताना जिप्सीत जायचो, जिप्सी, तुम्ही चायनीज बघितलं असेल त्याच्या बाजूला जिप्सी कॉर्नर आहे, तिकडे पण मी खूपदा जातो. तिकडचं पण मला ते महाराष्ट्रीयन जेवण खूप आवडतं. येस, पण मग मित्रांसोबत वगैरे, आता असं आहे की ठाकरे हे नाव जेव्हा तुमच्यासोबत असतं तर एक दडपण असतं,
नजरेत सगळ्यांच्या असतं अरे अमित ठाकरे आले, तर ते शाळेत मित्रांमध्ये कधी येऊ शकलं आलं की तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला काही आउटिंग वगैरे तुम्ही रेग्युलर शाळेत? शाळेत म्हणून मला वाटतं की कधी शाळेत आणि कॉलेजमधले जे मित्र म्हणतात ना, स्पेशली एक मोठ्या घरात तुम्ही येतात तेव्हा त्यांचे जे मित्र बनतात ना ते खरे मित्र शाळेत आणि कॉलेजमध्ये बनतात. कारण समोरच्यांना पण माहीत नसतं माझे वडील कोण आहेत, मला पण माहीत नसतं त्यांचे वडील कोण आहेत, त्याच्यामुळे ती जी मैत्री होते ना ती फक्त शाळा कॉलेजमध्ये होते. आता जे माझे मित्र होतील ते प्रोफेशनल होतील. मग मिताली यांना माहिती होतं का जेव्हा तुम्ही त्यांना? तिला राजकारणच माहीत नव्हतं. मग तिचा मी एक इंटरेस्टिंग किस्सा आहे तो की तिला कुठेतरी एक कुणकुण आलेली कॉलेजमध्ये आणि हे तिला विचारतो मी की खरं आहे की नाही, पण तिला एक कुणकुण आलेली कॉलेजमध्ये की अमित ठाकरे नावाचा मुलगा तुझ्या पाठी आहे. कारण तेव्हा लोकांना माहीत होतं की राजसाहेबांचा मुलगा वगैरे पोद्दारमध्ये, ती रुईयामध्ये होती, अमित ठाकरे नावाचा मुलगा तुझ्या पाठी आहे. आणि तेव्हा तिला एक वेगळा मुलगा आवडायचा. अच्छा. ती एक शिवाजी पार्कला वॉकला जायची त्या मुलाला बघायला वगैरे, सगळं तो फुटबॉल खेळायचा वगैरे, सगळं 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 झालं. एके दिवशी तिला कळलं की अरे मी ज्या मुलाला जाते तोच तो आहे. त्याच्यामुळे तिच्याकडे जी न्यूज आली ती ज्या मुलाला बघायला जायची तो एकच. हा, म्हणजे मलाच बघायला यायची ती, पण तिला माहित नव्हतं की मी कोणाचा मुलगा आहे. अच्छा. सो इट खूप एक्सटेम्पो होत होते तुम्ही खूप असं कधीच? मग प्रपोज कोणी केलं त्यावेळेला? प्रपोज ती नाही, मला बघा. नाही मी केलं ते, पण मी शाळेत पण मी शाळेत कधीही मुलींशी बोललो नाही. शाळेतल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते शाळा मी कॉलेजमध्ये आल्यानंतर झाल्या, कारण तेव्हा आम्ही बोलायला लागलो वगैरे. पण मी शाळेत कधी मुलींशी बोललो नाही. मी हिच्याशी पण कधी बोललो नाही, पहिल्यांदा ही माझ्याशी बोलायला आली. अच्छा. मग ते झालं, मग तुम्ही मैत्री झाली? कारण मी तुमच्या लग्नाआधी मी अनेक वर्ष कव्हर करतो म्हणून मी त्यांना पाहायचो आणि आम्हालाही तो प्रश्न पडायचा की क्या है कुछ है. मग नंतर सगळं 19 मी विचारलं ती हो बोलली. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर 15 आम्ही एकत्र होतो. मग शेवटी 2017 एंगेजमेंट झाली, लग्न 19 लग्न झालं. तर मला वाटतं वयाच्या 26-27 वर्षी तुमचं लग्न झालं असं. मग एवढी घाई का? कारण तुम्ही निवडणुकी राजकारणात आलात तर तुम्ही, मी अनेक वर्ष पाहिलं तुम्ही उभे राहून साहेबांना ऐकायचे, खाली बसून साहेबांना ऐकायचे. आणि अजूनही करतो. अजूनही करता, पण तुम्ही तो एक वेळ घेतलात प्रत्येक गोष्टीमध्ये. मग इथं लोक, मला नेता झाल्यावर एकच वाईट वाटतं की मला पाठी बसून साहेबांची भाषणं ऐकायला लागतात. हो. कारण पुन्हा जी लोकांमध्ये राहून ऐकण्याची मजा आहे, त्यांचे जे मध्ये साहेब काय बोलल्यावर त्यांचे जे एक्सप्रेशन असतात वगैरे, ती बघण्याची मजा वेगळी असते. राजसाहेबांनी बाळासाहेबांना सोबत, त्यांच्या सोबत राहिले, त्यांना पाहिलं जसं तुम्ही पाहता राजसाहेबांना, तो ती लेगेसी आली इथून तिथून तुमच्याकडे आता ती येते. म्हणून तुम्ही जसं राजसाहेब म्हणतात की बाळासाहेबांना मी जवळून त्यांचे भाषणं ऐकावतो, त्यांचे मुद्दे, बॉडी लँग्वेज, जेस्चर सगळं, तर तुम्ही ते स्टडी करायचा. तर राजसाहेबांकडनं किंवा त्यांना जवळून पाहण्याचा ॲज अ नेता, बाबा म्हणून नाही, तुम्ही कोणते गुण त्यावेळेला घेतलेत? राजकारणाचे म्हणतो मी, भाषणाचे म्हणतो मी, मुद्द्यांना ठेवण्याचे म्हणतो मी. नाही असं नाही सांगता येणार मला. मी कधी कधी मी बोलताना हातवारे जे होतात किंवा बोलतो कधी कधी नॅचरल, ते नॅचरली त्यांच्यासारखं होतं. पण मी बोलत नाही की मी 100% त्यांच्यासारखं बोलू शकतो. कधी कधी लोक बोलतात की अरे तुझे जेस्चर्स चांगले असतात हाताचे. सो काही गोष्टी आल्यात, पण तरी त्या कंपॅरिझननी मला जी भीती वाटते ना, म्हणून मी स्वतःला त्या कंपॅरिझन पासूनच दूर ठेवतो. प्रेशर असतं कारण कंपॅरिझन तर होतं खूप खूप. कारण आता म्हणतात राज ठाकरे कार्टुनिस्ट आहेत, तुम्हीही कॅरिकेचर चांगलं करता. मी तुमचे कॅरिकेचर्स पाहिले आहेत, तुमचं मी फेसबुक पोस्टही पाहिलेले आहेत. मग त्याला कधी असं झालं नाही पुढे नेण्याचं? नाही हो. त्याच्यानंतर राजकारणात आलो, मग त्याच्यात मी खूप छंद माझ्याकडे होते जे बदलत गेलो. माहिती खूप चूक झाली आयुष्यात. मी हात खूप चांगला आहे, मी पाहिलेलं आहे तुम्ही. हा, ते एक आलंय, पण मी ते त्याच्यात कन्सिस्टंट नाही राहिलो आणि मला ते एक दुःख आहे आयुष्यात. तुमच्या घरी बाळासाहेब तर होते, श्रीकांत ठाकरे तुमचा? मी अजूनही करू शकतो असं काय नाही. मी 80-82 वर्षाचा झालो, मी अजूनही काढू शकतो. पण आता तर तुम्ही ऍक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे इलेक्ट्रॉन पॉलिटिक्स मध्ये आलेला आहात, म्हणून जास्त वेळ इथे जाईल. पण माझा प्रश्न हा होता की बाळासाहेब कार्टुनिस्ट, राजसाहेब कार्टुनिस्ट, तुमचे आजोबा श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार, बरोबर? संगीताच्या प्रती तुमची काही रुची किंवा तुम्ही कधी आपला प्रयत्न केला त्याच्यामध्ये जाण्याचा? मी बोललो काल, मी पियानो वाजवायचो. ओ हा. मी जेव्हा
कहुना प्यारे आलेला तेव्हा मी कहुना प्यारेचा ट्रॅक मी फक्त ऐकून पियानोवर माझ्या पप्पानेच मला दिलेला. पप्पा म्हणजे श्रीकांतजी, मी त्यांना पप्पा बोलायचो. त्यांनी मला कॅसिओ दिलेला आणि मी ते ऐकून असं कोणा न शिकता वाजवलेलं. ओके, तेव्हा ते पण थांबलं. आता मला वाटतं मी जे करीन, जे शिकीन ना, ते माझ्या मुलाबरोबरच शिकीन. कारण त्याला मला एक संगीताचं वाद्य किंवा एक भाषा त्याला मला शिकवायची आहे. ओके, कुठची असेल ती, चायनीज असेल किंवा लँग्वेज एक फ्रेंच असेल, कुठची तरी बाहेरची भाषा शिकवायची आहे. मराठी तर त्याला येतच, पण मग इंग्लिश तो शिकेल. तुम्ही ही थर्ड जनरेशन आहे, चौथी जनरेशनमध्ये पहिला कियानच आहे. हो, तर तुम्हाला वाटतं की कियानं इथंच यावं, राजकारण करावं का समाजकार्य करून काहीतरी वेगळं? नाही नाही, काही करू दे त्याला, आयुष्यात काही करू दे. पण मला वाटतं की कुठेतरी काही केल्यावर ना जे काय कमवेल तो आयुष्यात, ते त्याचा एक काहीतरी लोकांसाठी करावं त्यांनी. एक म्हणजे मी फॉर एक्झाम्पल रतन टाटा सर, मी कम्पेअर नाही करत ऑब्विसली, पण ते आपल्यात फिलॅन्थ्रॉपी म्हणतात, फिलॅन्थ्रॉपी वगैरे, बिझनेस वगैरे. मी एक उदाहरण देतो की रतन टाटा सर असेल, जे आपल्यातलं आत्ताच विचारले वारले, जगात त्यांनी जेवढं कमवलं त्याच्या जगात सगळ्यात जास्त चॅरिटी कोणी केली असेल तर ती रतन टाटा सरांनी केली. जगात जे जे तुम्ही उद्योगपती काढाल, जे जे हे काढाल, जगात सगळ्यात जास्त रतन टाटा सरांनी केली आहे. आणि ते जर पैसे त्यांच्याकडे असते तर ते देशातले मला वाटतं सगळ्यात श्रीमंत झाले असते. पण त्यांनी तो विचार नाही केला, त्याच्यामुळे ती देण्याची सवय लागली पाहिजे. काही करो त्यांनी, पण देण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजे लोकांच्या प्रती त्याची जबाबदारी, त्यांनी जबाबदारी. हो हो, की तू एकटा नाही आहेस, तुझ्या भोवती एक जबाबदारी आहे, देशाची असेल, राज्याची असेल, शहराची असेल, काहीतरी करून द्यायचं. तशी तुम्ही ग्रुमिंग करा. मी परत तुमचा थोडा मितालीकडे येण्याचा प्रयत्न करतो. कधी तुम्ही म्हणजे तुमच्या लुक्स पर्सनॅलिटीबद्दल आताच कुठेतरी तुमच्या मोस्ट स्टायलिश राजकारणी म्हणून अवॉर्डही मिळाला आणि 100% ते म्हणजे बऱ्याच अवॉर्ड विकले जातात, पण हा जेन्युइनली दिला गेला. मला जायचं नव्हतं आणि समोर नाही नाही, पण हा जेन्युइनली दिला गेला असं अनेकांचं मत आहे, इन्क्लुडिंग मी, कारण तुमची पर्सनॅलिटी तशी आहे. कॉलेजमध्ये, टीनेज लाईफमध्ये असं कधी स्वतःला चेहरा आरशासमोर पाहून तुम्हाला असं वाटलं की मे बी हिरो बन सकता हूँ? कधीच नाही. कारण माझ्यात ऍक्टिंग नव्हती. तरी तुम्हाला असं वाटलं की स्वतःला पाहून की मी ह्या क्षेत्रातही करू शकतो? कारण महेश मांजरेकरांचा एक किस्सा साहेब सांगतात की तुम्हाला फिल्म ऑफर केली होती पण साहेबांनी सांगितलं आता राहू दे म्हणून. तर असं तुम्हाला पर्सनली कधी वाटलं का? नाहीच. महेश सर मला नेहमी बोलतात की तू स्टार आहेस, मला तू भेटल्यावर ते दरवेळेला बोलतात आणि मला एवढं आवडतं ते भेटल्यावर की पण ते खोटं बोलत नाही ना तुमच्यामध्ये तसं. हा, पण ऍक्टिंगचं तर, पण लुक्स वाईज तर आहे. पण माझं परत तेच मत आहे की मी जे बघतो फिल्ममध्ये, जर मी फिल्ममध्ये गेलो तो मला ते ऑडियन्सला द्यायला आवडेल. बरोबर. जर माझ्या ऍक्टिंगच नसेल तर लुक्सचं काय करू मी? हो, मी सिनेमा बघतो, मी एन्जॉय का करतो? त्यांच्या टॅलेंटमुळे, त्यांच्या ऍक्टिंगमुळे. जर माझ्या तेच नाही आहे तर मी फिल्म्समध्ये जाऊन करू काय? त्याच्यामुळे मी कधी गेलो नाही. पण काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची इच्छा होती, प्रोडक्शन कंपनी किंवा काहीतरी, तर ते त्या माध्यमाने काहीतरी आपण पुढे विचार करतो. पण तुमची फिमेल फॅन फॉलोईंग पण खूप आहे. जसं आम्ही फिरतो, तुम्ही कॉलेजेसमध्ये जायचा मनविसेच्या माध्यमातून, तर मी बघितलेलं आहे, मी ऐकलेलं आहे की अनेक कॉलेजच्या मुली तुम्हाला फक्त पाहण्यासाठी यायच्या आणि तुम्हाला तुमच्यासोबत फोटो मिळेल, तुमच्यासोबत काहीतरी एक कनेक्ट होऊ शकेल म्हणून ते स्वतःला सदस्यही करून त्यांनी घेतलं अभियानामध्ये. तर ह्या फिमेल फॉलोईंगचा पक्षाला तर खूप फायदा झाला. त्याच्याबद्दल काय बोलू, मला नाही वाटत हे, पण तुम्ही बोलत असाल. पण होतं म्हणजे असं कधी कधी येतात मुली की लग्न वगैरे लवकर केलं वगैरे, तर हा विषय मी की 26 वर्षी लग्न का केलं असाही प्रश्न येतो. तर एवढी म्हणजे जसं मी प्रश्न असा होता की तुम्ही वेळ घेतलात, जवळपास 10 वर्ष तुम्ही सगळं पाहिलं, नेते झालात, त्याच्यानंतरही तुम्ही आता निर्णय घेतला लढण्याचा, पण लग्नाचा निर्णय एकदम चट मंगनी पडब्यासारखं होतं. नाही, पण ते माझं जेव्हा मी तिला मोबाईलवर विचारलेलं, नाही फोनवर मी टेक्स्ट केलेलं तिला, तेव्हाच मला ठरलेलं की लग्न हिच्याशीच. पण एवढं लवकर? 15 वर्षापूर्वी. हो हो, 15 वर्षांपूर्वी. जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना, म्हणजे 11वीत. 11वीमध्येच तुम्ही ठरवलं होतं? मी ठरवलेलं, तिचं माहित नाही. तिचं त्यांचं पण असेल, कारण मला माहित होतं हिच्यापेक्षा बेटर.
खूप मॉडेस्ट आहे आणि खूप हंबल आहे तुमच्या नेचर सारखं. तर आता थोडंसं इथे तुम्ही आपण राजकारणांच्या गप्पा करूया. हे तुमच्यासाठी मिसळ आणलेली पण तुमची खिचडी नाही आलेली आहे. खिचडी येईल, खिचडी येईल, खिचडी तर पहिली आली. खिचडी पहिली आली पाहिजे होती साहेबांना. तर हे कोथिंबीर वडी आहे, थालीपीठ. थालीपीठ तर मला सांगा सर की हे जे आपण पाहतोय आता ही खिचडी, तुम्हाला खिचडी आवडते आणि राजकारणाची जी खिचडी झालेली आहे महाराष्ट्रात, त्याला पाहून काय प्रतिक्रिया येते? युवा आहात तुम्ही. खूप गाड वाटत, खूप वाईट वाटत. स्पेशली साहेबांची भाषण ऐकल्यावर ते, कारण त्यांनी माझ्यापेक्षा आधीपासून, तुम्ही पण बघितलं आहे महाराष्ट्र, तुम्ही आधीपासून बघितलं की कसं राजकारण होतं, कसे एकमेकांना भेटायचे, लोक विरोधक असतील तरी एकमेकांना जाऊन भेटायचे, एकमेकांबरोबर जेवायचे, कधी याचा तो द्वेष नव्हता. म्हणजे तुम्ही मतांबद्दल तुमचं हे असायचं, म्हणजे तुम्हाला मतं पटायची नाही पण तुम्हाला लोक पटायची नाही असं कधी व्हायचं नाही. मग तुम्ही शिव्या घालता आता ज्या प्रकारची भाषा झाली आहे. आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागलं की आजकालचे तरुण तरुणी बघून मला असं नको बघायला की अच्छा हे राजकारण आहे, हे तर सोपं आहे, शिव्याच घालायचेत ना, हां ठीक आहे मी हे करू शकतो, हे कुठेतरी मला नको आहे. पण यामुळे सर युवा पिढी येत नाही राजकारणामध्ये. ज्या प्रकारचं आपण इलेक्ट्रल पॉलिटिक्सबद्दल पण म्हणतो, ज्या प्रकारची भाषा जसं तुम्ही उल्लेख करताय, आणि ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, जी लूट असते, समाजकार्य करण्यापेक्षा स्वतःचं भलं करून घेण्याचा हा एक प्रयत्न, एक तसा पिक्चर झालेला आहे राजकारणांप्रती. त्यामुळेच तर ही युवा पिढी दूर राहिलेली आहे. तर ते बदल आणण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहे? नाही, मी जसं काल पण बोललो की त्यांना त्यांची ताकद कळली पाहिजे की शेवटी तुम्ही बसलाय तुम्ही, पण तुम्हाला बसवतोय कोण? तर हे आजचे तरुण तरुणी जे आजचा मतदार आहे, जे आजचे महाराष्ट्राची जनता आहे, ते तुम्हाला तिकडे बसवते, त्या खुर्चीवर बसवते, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची जागा, ते तुम्हाला बसवू शकतात तर तुम्हाला उठवू पण शकते. तर मला वाटतं ही आपल्या लोकांना ती ताकद कळली पाहिजे. म्हणजे जसं मी काल उदाहरण दिलं की तुम्ही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे गेलं तर तुम्ही, त्यांनी ट्रीटमेंट नीट नाही दिली, तुम्ही त्याच्या डॉक्टरकडे जात नाही ना, तुम्ही डॉक्टर बदलता. तसंच मला वाटतं तुम्ही राजकारणी पण कुठेतरी बदलले पाहिजेत. मग हेच बदल घडवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रल पॉलिटिक्स? हो नक्कीच. आणि जसं मी त्या दिवशी बोललो एक की बाहेर राहून राजकारण करणं हे फक्त माननीय बाळासाहेबांना जमलं आहे आणि त्याच्यानंतर राजसाहेबांना जमलं आहे, हे मला जमू शकणार का नाही आहे. कारण ती पकड, तो ऑरा, तो करिश्मा, लोकांशी तुम्ही कसं बोलताय, त्यांना कसं तुम्ही गुंतवून ठेवताय, ज्या प्रकारे तुम्ही बोलू शकता, हे माझ्याकडे नाही आहे. मला सिस्टमच्या आत जाऊनच बदल घडवायला लागणार. सिस्टमचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, कारण प्रश्न मांडावे लागतात लोकसभेत, तो अभ्यास तुम्ही करून परिपक्व होऊन जाणार. हो हो नक्की. किंवा नाही झालो तरी तिकडे जाऊन परिपक्व होईल. मी असं नाही बोलत, पवार साहेबांनी एक खूप चांगलं सांगितलेलं, भाई साहेबांनी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला की तुम्ही कितीही मोठे झालात, हे पवार साहेबांचं स्टेटमेंट, की तुम्ही कितीही मोठे झालात आणि कुठच्याही खुर्चीवर जाऊन बसलात तरी तुमचा खालचा अनुभव, त्याचा काहीतरी अनुभव असतो, त्याचं काहीतरी तुम्ही घेऊ शकता तर ते घ्यायचं. तुम्ही असं नाही विचार करू शकत की मी सगळ्यात मोठा आहे. फॉर एक्झाम्पल समजा कोणी, मग आता तुम्ही मुख्यमंत्री झालात, अचानक रिपोर्टर सोडून तुम्ही मुख्यमंत्री झालात, जे तुमचे OSD असतील किंवा मंत्री असतील त्यांना तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, बरोबर? तर त्यांचं न ऐकणं, पदाचा पद मोठा नसता विचार मोठा असतो, हे माझं मत आहे. आणि कोणी आपल्याला काही देऊ शकतं, कोणी काही देऊ शकतं, त्याच्यामुळे शिकणं कधी बंद नाही केलं पाहिजे. पण माझा हाच प्रश्न होता की मातोश्री म्हणा किंवा शिवतीर्थ किंवा ठाकरे हे नाव हे पॉवर हाऊस आहे. जसं म्हणालात की तुम्ही घरी राहून किंवा तिथं बसून राजकारण करणं हे सोपं काम नाही आहे म्हणून तुम्ही इथं आलात. पण असं आहे की राजाचा मुलगा राजा आणि घरी बसून रिमोट कंट्रोलने काम चालवणं सोपं नव्हतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचा ऑरा राज ठाकरे घेऊन चालतात. पण मी तुम्हाला एक सांगेन की त्यांनी पण घरी बसून हे कमवलं नाही आहे. नाही, माझं म्हणणं की तो ऑरा माझ्याकडे नाही आहे, हे मला माहिती आहे. आणि हे स्वीकारणं, हे मला वाटतं कुठेतरी की हे स्वीकारलं नसतं तर मी कुठेतरी पॉलिटिक्समधून बाहेर गेलो असतो, की मी तसाच वागलो असतो, तसंच वावरलो असतो, कारण त्यांची जी पर्सनॅलिटी ती माझी नाही आहे. पण निवडणूक लढण्याचा विचार पहिल्यांदा, म्हणजे तुम्ही नेते झालात तेव्हापासूनच चर्चा होती, लोकसभेलाही चर्चा झाली, पत्रकारांमध्ये चर्चा होती, आणि ती चर्चा एवढी होती की रोज
निवडणूक आल्या की आम्ही ठाकरे लढणार आम्ही म्हणून मी बोलतो की पत्रकारांमुळे मी आज उमेदवार आहे. त्याच्यामुळे जे चालवलं गेलं आमची चर्चा घरी व्हायचीच नाही, एक मोजून 3-4 वेळा झाली असेल, पण जे दररोज न्यूज मध्ये येत होतं की मला आमदारच घोषित केलेलं, तर त्याच्यामुळे पत्रकारांचे जास्त आभार. नाही पण तो पॉइंट कोणता होता, कोणासोबत चर्चा करून आपण घेतल्यात की मी यावेळी लढीन? नाही मी जस्ट मीटिंग मध्ये बोलून गेलो. हो, त्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. मी बोलून सेनापतीने लढलं पाहिजे तुम्ही म्हणालेला त्या की माझं म्हणणं आहे की आपण नेतेपदाचा काही फायदा नाही आहे जर आपण लढलो नाही, पक्षाला गरज आहे आपण लढलो पाहिजे, मी पण तयार आहे. ही बाब राजसाहेबांपर्यंत पोहोचली? हा, पहिले मीडियापर्यंत पोहोचली, नंतर त्यांच्या सांगितलं माहित नाही. त्यांनी विचारलं तुम्हाला की काय आज बोललास? हो, तरी विचारलं की तू हे बोललास का? तर मी बोललो हो, मी असं असं बोललो. आणि मग काय चर्चा झाली? नाही नाही, तेवढंच, एवढीच चर्चा होती. त्याच्यानंतर झालं, पण त्याच्यानंतर आम्ही वेगळ्या विषयांवर बोलायला लागतो. ह्यावर कधी? नाही नाही नाही, म्हणजे प्रत्येक उमेदवाराला असं असतं की माझं मी घरी बाबांशी राजकारणाबद्दल बोलत नाही, कारण मला जो घरी वेळ मिळतो तो मी फॅमिली टाईम, म्हणजे आई बाबा बायको मुलगा बहीण आजी ह्यांच्याबरोबर मला स्पेंड करायला आवडतो. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स? मला अध्यक्षांबरोबर स्पेंड करायला नाही आवडत, वर्क लाईफ बॅलन्स प्रॉपर करतात साहेबिका. हो, ऍब्सोल्युटली. माझा प्रश्न असा होता की जेव्हा तुमची उमेदवारी मिळणार नाही मिळणार, जसं प्रत्येक उमेदवाराला असं असतं की माझी मला तिकीट मिळणार का नाही, ती धाकधूक होती का की साहेब घोषित करणार का नाही का यावेळेला? मी त्यांना बोललेलो की प्रेशर नको घेऊस तू, मला नाही दिली तरी काही इश्यू नाही आहे, पण दिलीस तर माझी 100% तयारी आहे. तर ही कॉन्फिडन्स आहे, 100% तयारी काय? मला माहिती आहे मी किती फिरलोय महाराष्ट्रभर, कारण मी त्यांना मतदारसंघ पण सांगितला नव्हता. त्यांनी मला बीडमध्ये पाठवलं असतं तरी मी जाऊन तिकडे काम केलं असतं. एवढं कॉन्फिडन्स? हां, कॉन्फिडन्स नाही, कारण मला माहिती आहे मी किती काम केलंय, प्लस पक्षाला गरज होती त्याच्यामुळे माझं उतरणं महत्वाचं होतं असं मला वाटलं. नाही, ऊर्जा मिळालीच ना तुम्ही उतरला तर ऊर्जा मिळाली पक्षाला. हां, त्याच्यामुळे मला वाटलं की कुठेतरी ते महत्वाचं होतं. तर मी मतदारसंघ, मी इतरांसारखं नाही आहे की ह्याच मतदारसंघ सेफ मतदारसंघ, मग इकडनं आपण 2 हरलोय, त्याच्यामुळे मला अजिबात नाही वाटलं की ही सीट डिफिकल्ट आहे वगैरे. मी त्यांना बोललो 100% तयारी आहे, पण तू प्रेशर नको घेऊ, कारण शेवटी त्यांना महाराष्ट्रभर फिरायचं. त्याच्यामुळे ते पण मला बोलले की मी महाराष्ट्रभर फिरताना माझा एक डोळा इकडे नको, आणि तो स्ट्रेस मला कुठेतरी दिसत होता. ते नॅचरली नॅचरली येणार मुलगा आहे. माहीम का आणि माहीम बनणं एवढं कॉन्फिडन्स? हा प्रश्न त्यांना विचार. नाही, तुम्हाला विचारतो माहीम बनणं निवडून येण्याचा कॉन्फिडन्स का? तुम्ही इथे राहता, म्हणजे काय कारण असतील ना की तुम्हाला वाटतं माहीमकर किंवा दादर मधली ही जनता तुम्हाला स्वीकारेल? असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतात? ऑनेस्टली तुम्हाला खूप हे वाटेल, पण मला देवावर विश्वास आहे की काहीतरी होईल, कुठूनही दिलं तरी. अच्छा, तुम्हाला तुम्ही हसत, माझ्या देवावर विश्वास आहे की काहीतरी होईल चांगलं. म्हणून मी मतदारसंघ सांगितलं होता, मी बोललो कुठूनही. माहीम का? तर माहीममध्ये मी लहानपणापासून वाढलो आहे. अनेकदा मी आज तुम्ही पण ओळखत असाल, साहेबांचे खूप जवळचे सहकारी आहेत, माझे चांगले मित्र आहेत सचिन बोरे, मी त्यांना सचिन काका बोलतो. त्यांना अनेकदा लोक विचारायचे की मी इकडनं राजगडला चालत जायचो. आजही चालत आलो. तर त्यांना विचारायचे की अरे तुमचं साहेबांचा मुलगा इकडनं चालत का जातो? तर ते बोलले माझ्याकडे आजपर्यंत उत्तर नव्हतं, पण आज मिळालं की का जातो. म्हणजे तुझं एवढा कनेक्ट वाढला आहे लोकांबरोबर, आणि हा मला वाटतं चालून लोकांना भेटून ॲक्सेसिबल राहूनच वाढू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की माहीम का? तर मला इकडचे मुद्दे मला माहिती आहेत. असे कोणते मुद्दे जे तुम्हाला वाटतं आमदार म्हणून आलात निवडून तर तुम्ही? पहिला तर मला समुद्र किनारा साफ करायचा, आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. एवढी सुंदर किनारपट्टी दिली आपल्याला निसर्गाने, आणि आपण त्याची काळजी नसणार घेत, तर मला वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय. मी काय काय करू शकतो तिकडे? लहान मुलांना खेळण्यापासून वयवृद्ध, म्हणजे आजी आजोबा जाऊन तिकडे चालू शकतात पासून, म्हणजे तो पीस ऑफ माइंड वेगळा असतो. आणि तिकडे रेस्टॉरंट उभे करू शकतो, काय काय करू शकतो. तुम्ही गोव्याला गेला असाल, अंदमानला गेला असाल, लक्षद्वीपला गेला असाल, मिठी नदीचं तुम्ही आता बघितलं तर 900,000 crore त्या मिठी नदीवर खर्च झालेत, फक्त त्याचं काय बोलतो आपण ते साफ करण्यासाठी आजपर्यंत नाही झाले. तिकडनंच तर अख्खा कचरा या समुद्रांमध्ये येतोय. साहेबांनी मला वाटतं मध्ये CSR फंड घेऊन मला वाटतं हे सगळं रिसर्च आणि ह्याच्यासाठी लावलेलं पण इकडे आपल्या चौपाटीवर,
पण इकडचे आमदार नगरसेवक मध्ये आले मग ते टक्कावारी आणि मग ह्याच्यामध्ये ते फिसकटून गेले. पॉलिटिकल विल पॉवर नाही आहे तुम्ही. विल पॉवर अजिबात नाही आणि ती पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. माझा प्रश्न असा आहे अमित जी की तुम्ही इथं लढताय, तुम्ही तुमची तिकीट जाहीर झाल्यानंतर घराणेशाही हे नाव तुमच्या विरोधकांनी सुरू केलं की घराणेशाही, आणि काही विरोधक असं म्हणाले किंवा समोरचा उमेदवार म्हणाला की एका दिवसाचं काम नाही 24 तास काम करावं लागतं. म्हणजेच त्यांचं असं सांगणं आहे की तुम्ही राजाचा मुलगा राजा म्हणून तिकीट मिळाली आहे, सेफ सीट आहे, आणि यामुळं तुम्ही फक्त एका दिवसासाठी याल, नंतर येणार नाही, याला उत्तर कसं द्याल तुम्ही? आता कोण बोलले मला माहीत नाही. सदा सरवणकर म्हणाले 24 तास काम करावं लागतं थांबून. मग त्यांनी 24 तास 365 दिवस काम करून जर ही परिस्थिती असेल माहीमची, तर मला वाटतं माहीमकरांचं दुर्भाग्य आहे. त्यांनी 100% दिलं असेल, माणूस म्हणून मी काय बोलणार नाही त्यांच्याबद्दल, चांगले असतील ते, पण मला वाटतं की कुठेतरी बदल व्हायला हवा. 30 वर्ष मी एका परिसरात होऊन मी माझ्या मुलाला त्याच जे राजसाहेबांनी 95 96 मध्ये उघडलेल्या प्ले पार्कमध्ये नेत असेल, तर कुठेतरी बदल व्हायला हवा. शिवाजी पार्कवरची मुलं जर मला येऊन बोलत असेल की दादा इकडे हे खेळण्यासाठी सगळ्यात वाईट ग्राउंड आहे, आम्ही अनेक क्रिकेट ग्राउंडजवळ खेळलोय पण हे खेळण्यासाठी सगळ्यात वाईट ग्राउंड आहे, तर हे कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामुळे 365 दिवस वगैरे हे काम करणं ठीक आहे म्हणजे, पण मला माहिती आहे मी काय करू शकतो, मला लोकांवर विश्वास आहे. तुम्ही चालत आहात लोकांचे मुद्देही ऐकता बोलता अनेक वर्षा, आणि अनेकदा मला वाईट वाटतं की ते सर आपण खाऊ शकतो, खिचडी तुमची आलेली आहे, राजकारणाच्या खिचडीवर बोलूच आपण, पण ही खिचडी पण तुमची आहे. तर तुम्ही मतदारसंघात जेव्हा फिरतात अनेक लोक तुमच्यापर्यंत येतात, काही विषय तुमच्या समोर मांडतात, तर त्याला सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, हा कनेक्ट तुमचा अनेक वर्षांपासून आहे, तर हा या मतदारसंघांमध्ये तुमची USP म्हणून ठरेल का? ते 23 लाख मिळेल मी माझे 100% देणार. मी कोण समोर उभं राहिलं नसतं किंवा असतं, मला लोकांना फक्त भेटून सांगायचं की तुम्ही कोणाला मत देणार आहात, मी कोण आहे, मी काय करू शकतो, मी एवढंच पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत जे मी 100% प्रयत्न करणार. या मतदारसंघामध्ये आम्ही जे जर आपण पाहिलं तर मराठी माणूस, मराठी मतं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ब्राह्मण मतं मोठ्या प्रमाणात आहेत, आणि तुमचा कनेक्ट इथं राहिलेला आहे, म्हणजे शाळापासून ते आत्तापर्यंत तुमचा कनेक्ट राहिलेला आहे. तुम्ही जिमला जाता तर तुमच्या तिथे लोक असतात, म्हणजे तुम्ही या भागात तुम्हाला सगळे मुद्दे माहिती आहे. आणि छोटे छोटे मुद्दे होतो, मी आता तुम्ही काल बोलत असतो ते आजी आली आणि ती बोलली की माझ्या दोन्ही बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, डास खूप वाढले. हे आपण कधी कधी तरी फेटाळून लावू शकतो की हा ठीक आहे डास चावतात ना, आम्हाला पण घरी चावतो. हे असं मी केलं असतं ना तर मी माझ्यावर लाज आहे का, छोटी मला पण डास चालू आहे, घरी त्रास होतो ना, मग त्या आजीला काय होत असेल, आणि जो प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो तो का नाही. रस्त्यांवरचे खड्डे आपल्याला एवढी सवय लागली की आपण ठीक आहे खड्डा आहे ना ठीक आहे एवढं काय. मी अख्ख्या तो माहीम चर्चचा पट्टा जो होता खोदून ठेवलेला तो आता 5व्या वर्षी उघडला आहे. 4 वर्ष आपण सगळे तिकडनं येत होतो जात होतो, तुम्हाला ट्रॅफिक माहीत होतं कसं होतं, अर्धा अर्धा तास लागायचा, 1-1 तास लागायचा फक्त तिकडनं सुटायला. हे सगळे लोक इकडचे गेलेत ना, पण यात बदल आणणं कठीण नाही आहे. कठीण नाही आहे कारण तुम्ही एकदा रस्ता केला, आता नाशिकमध्ये आपण 500 किलोमीटरचे रस्ते केले, ज्याच्यावर जेव्हा पाऊस पडायचा जेव्हा पत्रकार फोन करायचे मुंबईमधनं कुठूनही की तिकडच्या खड्ड्यांचे फोटो पाठवा, तेव्हा तिकडचे पत्रकार बोलायचे की इकडे खड्डेच नाही आहेत पाठवू काय. कारण साहेबांनी त्या कॉन्ट्रॅक्टर्सना सांगितलेलं की इकडे खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभं करून तुम्हाला मारणार. पण त्यानंतरही जनतेनं नाशिकमध्ये आपण बॉटॅनिकल गार्डन केलं, गोदा पार्कचा प्रयत्न केला, आपली सत्ता होती तुमची पक्षाची तिकडे, पण त्यानंतर जनतेने स्वीकार केला नाही. काय वाटतं तुम्हाला जे कामं करून जनता स्वीकार का करत नाही? माहीत नाही, मे बी त्याचे खूप कारण आहेत. मी तुम्हाला लॉजिकल कारण द्यायला गेलो तर मे बी आम्ही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये कुठेतरी कमी पडलो की आम्ही जे केलं ते दाखवलं नाही. मग आता जर तुम्ही ज्या रस्त्यावरनं जाताय तो रस्ता आम्ही केलाय हे तुम्हाला दाखवायचं, श्रेय घेणं म्हणतात, श्रेय घेणं म्हणे मे बी त्याच्यात कुठेतरी कमी पडलो असेल किंवा कुठेतरी 7:30 चालू झाली असेल पक्षाची जी 24 संपेल. पण 24 संपेल खूप कॉन्फिडेंट तुम्ही म्हणताय, राजसाहेब म्हणाले सत्तेत आम्ही असू हे 100% त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वचन दिलेलं आहे. समीकरण कसं असतं, तुम्ही काय स्वतःचा परफॉर्मन्स पाहता पक्षात, म्हणजे कोणासोबत
शिंदे भाजप कोणासोबत तुम्हाला वाटतं की आपण सत्तेमध्ये असू का स्वबळावर लढताय तुम्ही? स्वबळावर लढतोय, म्हणजे 150 आले तर आम्ही आम्हाला कोणीतरी हे देईल पाठिंबा. पण नाही, पण हे सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत त्याच्यामुळे जो रिझल्ट येईल त्याच्यानंतर साहेब ठरवतील. हे मोठे निर्णय मी नाही बोलू शकत. माझी आता फक्त एवढीच इच्छा आहे की जास्तीत जास्त पक्षाचे आमदार यावे, राजसाहेबांचे आमदार यावे. आम्ही जी आपण पाहिलं की तुम्ही लढलात, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, तर त्याच्या आधीपासून चर्चा होती तुम्हाला उमेदवारी मिळाली तर ठाकरे गट उमेदवार देणार नाही कारण परतफेड करण्याची वेळ आहे. तसंच शिंदे गटाबद्दलही तसं बोललं गेलं किंवा भाजपबद्दल, कारण मोदींना पाठिंबा म्हणून महायुतीला पाठिंबा तुम्ही दिलात आणि प्रामुख्यानं तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात मदतही झाली, मतदान झालं आणि जे 18 आलं त्यामध्ये मोठा भार तुमचा वाटा होता. पण तुम्ही निवडणूक लढताय 24 तासात किंवा काही तासात 2 तासामध्ये मला वाटतं शिंदेंची यादी आली, सदा सर्वणकरांना उमेदवारी दिली, नंतर लगेच महेश सावंतना दिली. हे राजकारण तुम्हाला अपेक्षा होती परतफेड होणार किंवा? अपेक्षा होती, अपेक्षा तर असणारच, कारण शेवटी साहेबांनी त्यांच्या मुलासाठी जाऊन जर सभा घेतली असेल आणि जे काय माझी माणूस म्हणून अपेक्षा करणार आपण. पण जेव्हा त्यांनी आमदार उमेदवार दिला तेव्हा मला आवडलं, कारण मला एकटं लढून निवडून यायचं नव्हतं आणि म्हणून मी साहेबांना पण बोललो की मी उभा राहतोय पण माझ्या सीटसाठी 10 सीटं पण कॉम्प्रोमाइज करायच्या नाहीत. मी तिकडनं येत होतं की आम्ही देणार नाही वगैरे, मी बोललो नाही. त्याच्यामुळे त्यांनी दिला तो आता त्यांचा लुकआउट आहे, त्यांचं राजकारण आहे. पण प्रश्न यासाठी, कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस ते होते त्यावेळेला सुप्रिया सुळे पहिल्यांदा उभ्या राहिल्या तर त्यांना उमेदवार दिला नाही, प्रतिभा पाटलांना म्हणजे NDAच्या विरुद्ध जाऊन त्यांनी मतदान केलं, राजसाहेबांनी आदित्यला केलं. तर ठाकरेंमध्ये हे परंपरा आहे पाहायला मिळाली, यंदा झालं नाही. जसं साहेब बोलतात की संस्कार कोण देत नसतं, तुम्हाला वेचायचे असतात, हे संस्कार मी घेऊन पुढे जातोय. पण मी अपेक्षा नाही करू शकत की माझ्या आजूबाजूचे सगळे घेऊन पुढे जातील. त्याच्यामुळे लोकांनी ठरवायचे की कोण चांगला आहे तुमच्यासाठी, कोण वाईट, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नाही आवडत आहे. कारण शेवटी विधानभवनात पाठवायची आणि घरी बसवण्याची ताकद ही लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे कोण चांगलं करतंय, कोण वाईट करतंय, कर्म बघून घेईल वगैरे आपण बोलू शकतो, ते आता आपण बघू. ते कामाबद्दल बोलायला गेलं तर आपण राज ठाकरेंनी एक ब्लूप्रिंट आणली, कोणीही म्हणजे नेत्याने असं एका राज्यासाठी ब्लूप्रिंट आणलं, म्हणजे सत्ता स्थापन झाली किंवा पक्ष स्थापन झाला तेव्हापासूनच तुम्ही त्यावर काम करता, ती प्रेझेंटही गेली पण ती लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. तुम्ही ती वाचली, असे कोणते मुद्दे जे तुम्हाला वाटतं की आमदार झाल्यानंतर विधानसभेत मी ते मुद्दे घेऊन बसेन आणि त्याचा पाठपुरावा करीन आणि हे बदल घडून आणले? तुम्ही माहिमचं विचारता की महाराष्ट्राचं? ओव्हरऑल ब्लूप्रिंट महाराष्ट्राची. हो, महाराष्ट्राचं. पहिलं, सर्वात पहिलं तर पाण्याचा मुद्दा, जे आपल्याकडे सत्ता नाशिकमध्ये आल्यावर आपण मुखणे धर्माचा जो प्रकल्प केला त्याच्याने 40 वर्षाचा नाशिकचा पाणी पिण्याचा प्रश्न सुटला, जिकडे पाणी यायचं नाही त्या शहरात. दुसरा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा. एक शेतकरी झाडाला ती दोरी लावून त्याच्यावर लटकायला जायच्या आधी त्याच्या डोक्यातनं काय जात असेल मी विचार पण नाही करू शकत. आपण आत्महत्या, एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, इतक्या शेतकऱ्यांनी, मी विचार पण नाही करू शकत की तू परिवार सोडून त्या झाडाकडे चाललाय, ती दोरी लटकते त्याच्याकडे बघणं, म्हणजे भीषण अवस्था असणार. त्याच्यावर आपण काय करू शकतो मला आणि मनापासून करायचं आहे. कर्जमाफी हा ह्या मुद्द्यावर आपण खूपदा बोललोय, कर्ज का घेतात ते, कारण अवकाळी पाऊस वगैरे असतो, त्या पाऊस थांबवून त्याला प्रिझर्व करून ते पाणी आपण कसं साचवून त्यांच्यासाठी वापरू शकतो ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. जसं अमेरिकन सरांची रेन वॉटर हार्वेस्टिंग, जसं अमेरिकन सरांची पाणी फाउंडेशन करतो, बरोबर, उत्तम काम करतात, उत्तम काम करतात ते. पण मला वाटतं की हे राजकारण्यांचं काम आहे. परत तुम्ही कियांनी काय करणार विचार, अमेरिकन सर एवढे मोठे अभिनेते, त्यांना वाटलं की कुठेतरी ऍक्टिंग सोडून आपण लोकांसाठी काहीतरी करावं, मग त्यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी हे चालू केलं, पाणी फाउंडेशन.
किती मोठी गोष्ट हे मी मला वाटतं मी पियांकडनं कुठेतरी एक्सपेक्ट करीन की द्यायची सवय लागली पाहिजे पर्यावरणाच्या प्रति. हो पर्यावरण बाय दुसरं आपली एवढी सुंदर किनारपट्टी आहे महिलांचा विषय पण महिलांसाठी करताना एक लाडकी केलेलं आहे लाडकी बहीण जिकडे ऍक्च्युली मॅटर करतं तिकडे करा ना तिकडे लाडकी तुमची किती बहीण लाडकी आहे ते दाखवा. बलात्कार झाल्यावर तो माणूस जिवंत कसा राहू शकतो हे मला कळत नाही. 5-5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार केल्यावर त्या माणसावर कारवाई कशी होऊ शकते मला माहीत नाही. तिकडचा तिकडे म्हणजे तिकडचा तिकडे ठेचायला पाहिजे या लोकांना. पण परत तो लॉ अँड ऑर्डर हातात घेण्याचा विषय येतो ना. मग तो लॉ अँड ऑर्डर आम्हाला द्या ना एकदा दिल्यावर जसं साहेब बोलले सुतासारखं सरळ. म्हणजे तुम्ही सिंगापूरमध्ये गेलात तुम्ही च्युईंगम थुकलं तर 5,000 रुपये दंड आहे. च्युईंगम थुकलं तर बलात्कार केल्यावर काय असेल तुम्ही विचार करा. पण आता 5,000 रुपये दंड आहे हा कायद्याने वसूल केला जातो प्रॉपर म्हणजे तिकडे लक्ष देणारे लोक असतात. ही तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सूट द्या ना बघा. पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे म्हणूनच खूप 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 ते तुम्ही थांबवाल म्हणता 100%. पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही ती सूट द्या ना बघू ना कोण थुकतं गाडीतनं. रेपची तर गोष्ट दूरच आहे हे सगळं बंदच होणार कारण ही भीती आली पाहिजे लोकांमध्ये. सिस्टमची भीती की हा अपराध केल्यावर तुला काय होतं हे तुला कळलं पाहिजे. तुम्ही लेक लाडकीबद्दल बोललात हा मुद्दा पटतो कारण ज्या प्रकारे आता बदलापूरपासून सगळ्या प्रकरणं आपण पाहिलेली आहेत आणि हे फ्रीबीज देण्याचा जो प्रयत्न आहे. साहेब बोलले तसं कोणालाही फुकट नकोय कोणीही मागत नाही आहे. त्यांचे काय मागण्यात त्या पहिलं जाणून तर घ्या. फुकट पैसे कसले वाटत तुम्ही. एका मुलीवर बलात्कार झाल्यावर ती घरी असते तिचे आई वडील तिच्याबरोबर सतत असतात त्या मुलीबद्दल काय जात असेल ह्याच्यात कुठे ते ह्युमन राईट्सवाले वगैरे येऊन बोलत आहेत. म्हणजे तुम्ही एन्काउंटरचं समर्थन करता. हो 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 100%. आम्ही पोलिसांच्या बाजूने आहोत. बिचारा त्या पोलिसांवर ऑपोजिशननी जे दडपण टाकलं ते कशा थ्रू चाललं असतील. हे सगळं निघणार राजसाहेब आल्यावर सत्य. अमितजी आपण पाहिलं आहे की जे राजकारण झालं आहे 1900 आधीपर्यंत असं होतं की राईट विंग लेफ्ट विंग असायचे पण 1919 ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला कोण कुठे कोण कसं आजही याद्या थांबलेल्या आहेत. दोन्ही विंगच छाटले तो पक्षी मेला आहे कोण कुठे कळतच नाही आहे काय चालू आहे. आजही याद्या थांबल्या आहेत महायुतीच्या पण महाविकास आघाडीच्या पण याद्या थांबलेल्या आहेत इथून तिथे लोक पळत आहेत. याला जबाबदार कोणाला धरतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला जबाबदार कोण म्हणजे एक थेट प्रश्न आहे माझा. कोणामुळे वाटतं की हे सगळा चिखल झाला की लोक पण राजकारण. 2019 नंतर आपल्याकडे विधानसभेची निवडणूक नाही झाली. ऍक्च्युली जेव्हा तो ब्लंडर चालू झाला जेव्हा शिवसेना भाजप एकत्र येऊन मोदीजी असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील त्यांच्या नावावर जी मतं घेतली त्याच्यानंतर जो स्प्लिट झाला मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले त्याच्यानंतर ती शिक्षा द्यायची वेळच लोकांना मिळाली नाही ती आत्ता 24 मिळाली. कारण ही 19 नंतरची ही 24 निवडणूक ही पहिली आहे. आणि मला वाटतं आता मी कोणालाही जबाबदार नाही धरणार कारण आता लोकांना कळलं आहे की काय करायचं आपल्याला. लोकांना कळलं की राजसाहेब कसे खरं बोलतात त्यांच्या बाजूने त्याच्यामुळे मला वाटतं की आता मला कोणालाही जबाबदार धरायचं नाही कारण त्यांना ती वेळच नाही मिळाली तो राग व्यक्त करायला. पण याला पाहून म्हणजे तुम्ही मोदींना पाठिंबा द्या म्हणून तुमच्यावरही टीका होत आहे की मोदींना पाठिंबा दिलं. बऱ्याच वेळा तुमच्यावर टीका अशी होती की ती मतांचं विभाजन करण्यासाठी राज ठाकरे किंवा मनसेला उभं केलं जातं. परवाच संजय राऊत म्हणाले की एक फोर्स आमच्या विरुद्ध उभं केली जाते कारण आमच्या मतांचं विभाजन आहे तुमच्याकडेच बोट होतं ते. म्हणून तुम्ही आलात तर एका पक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांना फोर्स म्हणून वापरते तो मतांचं विभाजन करायला ज्यांची ताकद उरली नाहीये. म्हणजे ताकद उरली नाही म्हणतात पण ते पण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहताय. शुभेच्छा द्या. अमितजी मनसे म्हणून तुम्ही जी यादी समोर देत आहे महाराष्ट्रभर तुमची आता तिसरी यादी पण तुमची आलेली आहे प्रामुख्यानं यावेळेला एकला चौधरीची भूमिका तुमची असल्यामुळे लोकांना स्वीकार करणं किंवा लोक तुम्हाला स्वीकार करतील या राजकारणाला कटून असं वाटतं तुम्हाला. हो मला वाटतं 100% वाटतं कारण आता
समोरासमोर सहा पक्ष उभे आहेत समोरासमोर आणि एकटे राजसाहेब एकटे लढत आहेत, प्रामाणिकपणे लढत आहेत. बरं, आजपर्यंत जो स्टँड घेतलाय त्याची उत्तरं त्यांच्याकडे आहेत की का घेतलाय. तो देशासाठी असेल, राज्यासाठी असेल किंवा शहरासाठी असेल, तो स्टँड मी का घेतला, हे ही भूमिका मी का घेतली ह्याची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. आणि संधी दिल्यावर काय करू शकतो हे साहेबांनी नाशिकमध्ये दाखवलं. त्याच्यामुळे मला वाटतं की नाशिकची लोकं पण आता त्यांना कळले, महाराष्ट्राच्या लोकांना जनतेला पण कळले की आपण काय केलं पाहिजे. नाशिकचं उदाहरण जर मी घ्यायला गेलो तर नाशिकमध्ये ज्या प्रकारे काम केलं त्याप्रकारे नंतर लोकांकडनं तो कौल मिळालेला नाही. काय वाटतं, पैशांच्या जोरावर निवडणूक लढण्याचा प्रयत्न असतो? कारण राज ठाकरे नेहमी नेहमी म्हणतात की लोकांनाच गृहीत धरलं जात आहे, लोक जातील कुठे. मी हा विचारच करत नाही. पास्ट जे गेलंय ते गेलंय, आता ते विसरून आपण पुढे जाऊ. चुका सगळ्यांकडनं होतात, आमच्याकडनं पण होतात, लोकांकडनं पण होतात. पण त्या चुका कळणं आणि त्याच्यात सुधारणा करणं हे मला वाटतं आमच्या दोघांचं कर्तव्य. 9 ते 14 एक काळ असा होता जो एकदम पीकवरती होतात तुम्ही, बरोबर. 14 नंतर ते 10 वर्ष असं आहे. पुन्हा उभारी आणण्यासाठी किंवा जो पक्ष उभा करायचा आहे त्यासाठी मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारली. पक्ष बांधणी हा विषय जर आपण पाहिला आणि पक्ष बांधण्यासोबतच लोकांपर्यंत पोहोचण्याचा विषय जर पाहिला तर ते तुम्ही आवर्जून प्रामुख्यानं केलेलं आहे आणि लोकांपर्यंत तुमचे मुद्दे पटतात असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीत. हे मला 23 तारखेला हे आत्ता कसं सांगू मी. पण तुम्ही कॉन्फिडेंट आहात? कॉन्फिडेंट म्हणजे हो, मी कॉन्फिडेंट 100%. आम्ही जी एक 2017 विषय मी थोडासा घेतो, तुमच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता 17 आपण भेटलेलो तेव्हा. तेव्हा मी एक विक्रोळीच्या सभेला राज ठाकरेंनी सांगितलं मी सगळ्या त्या अंगठ्या आणि सगळं माझ्या हातात ती अंगठी काढलेली ऑपरेशन बेडवर, एवढं ते सगळं होतं. तो काळ खूप कठीण होता. त्याच काळामध्ये मितालीने देखील तुम्हाला खूप साथ दिली असं 100% मी त्या ऐकून आहे. त्याबद्दल काळाचं वर्णन कराल, त्याचबरोबर पक्षातले नगरसेवक म्हणजे आई आणि मिताली हे माझ्या हॉस्पिटलमध्ये झोपायचे म्हणजे मी ट्रीटमेंटला जायचो. पण तुम्ही खूप हिंमत दाखवली. म्हणजे मी साहेबांना त्यावेळेस विचारलं होतं, ते म्हणाले आम्ही तर एवढा स्ट्रॉंग आहे की आम्हाला काही वाटत नाही. तर ते तुम्हाला त्या प्रसंगाबद्दल जर काही तुम्ही ते स्ट्रॉंग आहे कारण ही लोकं माझ्या बरोबर होती. मी एकटा असतो तर संपलो असतो, पण मिताली होती, आई होती, बाबा होते, उर्वशी होती, माझी अख्खी फॅमिली, माझे काका येऊन जायचे, निशू काका येऊन जायचे, माझे आत्या, आपण, माझे मावशी, सगळे ज्या प्रकारे खंबीरपणे उभे होते ना, माझ्या हॉस्पिटलला यायचे, सतत यायचे, हसवत ठेवायचे. त्यामुळे पण ठाकरे घराणा यायचं त्यावेळेला. ठाकरे घराणा म्हणजे मी मातोश्रीचा विचार म्हणतो, कारण त्याच वेळेला तुमचे नगरसेवकही गेले होते. हो, पण ते आता काय 17 पण त्यांच्याकडनं कधी असं नाही. मग ते तुम्हाला कधी असं वाटतं की हे हां मी बोललो ना की मला हे जे बोलतात खोके खोके आणि आजारपणात वगैरे 40 आमदार चोरले, मी पण आजारीच होतो ना जेव्हा 6 नगरसेवक चोरले. त्याच्यामुळे त्यांना पण किती खोके दिले हे माहिती आहेत मला. आणि मला वाटतं की कर्म कुठेतरी खेळतं ना, तसं झालं असेल. आत्ताच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे एकनाथ शिंदे यायचे, एकनाथ शिंदेंनी येऊन एकनाथ शिंदेच्या मुलासाठी साहेबांनी सभा घेतली, तिथं गेले, मदत झाली, ठाण्यात मदत झाली, कल्याण डोंबिवली झाली. पण तुम्हाला मदत करताना लोक मागे आहेत. मला मदतीचा एकच हात हवा आहे, तो म्हणजे माझ्या वडिलांचा, तो आहे. बाकी मला कुणाचाही हात नको आणि तो मला 100% मिळतोय, त्याच्यामुळे मला भीती नाही. भीती नाही कुठे. आदित्य आणि तुमचं जे रिलेशन आहे, म्हणजे मी लहान तुम्ही एकत्र होतात, म्हणजे शाळा मला वाटतं एकच होती तुम्ही दोघांची. बॉम्बे स्कॉटिश होती पण मी 7वीनंतर बदलली, तो स्कॉटिश मध्ये होता. मध्यंतरी एक फोटोही आला होता, एक रोनाल्डो आला तुम्ही वाटतं इथं, रोनाल्डिनोला भेटायला एक भेट घेतली. तेव्हाही पुन्हा चर्चा झाली होती की आता तेव्हाच तर मी आजारी होतो. तेव्हाच 2017 जेव्हा तो आलेला, मी तुम्ही तेव्हा बघितलं असेल तर मी सिद्धिविनायकचे फोटोज वगैरे, माझे केस नव्हते वगैरे, तेव्हाच तो आलेला. आणि तेव्हाच तेव्हा मी त्याला भेटलो आणि मला वाटतं एक आठवड्याभरात ते 6 नगरसेवक पळवले, जे साहेबांकडे मागितले असते साहेबांनी हसून हसून दिले असते. ते भेटण्याचा काळ आणि 6 नगरसेवक जाण्याचा काळ ऍक्च्युली तेव्हा नाही, मला वाटतं साहेब उद्धवजींच्या कुठच्या तरी एक्झिबिशनला गेलेले. ओके, एक्झिबिशन जहांगीर, त्याच्या आठवड्याभरात ते पळवलेले.
तुम्ही काय महाराष्ट्र फिरणार आहात का माहीम कॉन्सन्ट्रेट नाही महाराष्ट्र फिरायचं पण वेळ बऱ्याच ठिकाणाहून मला जिल्ह्यातनं मला बोलवत आहेत सो वेळ म्हणजे आज आमचं प्लॅनिंग होणार आहे दौरा कराल तुम्ही पण मला माहीम मधल्या प्रत्येक मतदाराला भेटायचं आहे मी डोर टू डोर जाणार आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांना भेटायचं आहे मला त्यांना सांगायचं आहे मला त्यांना समजवायचं आहे की ही माझी विजन आहे मी कोण आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि मला फक्त त्यांना दाखवायचं की की मी तुमच्यासाठी असणार आहे आमदार साहेब कोणते मुद्दे आहेत तुमच्यासाठी माहीमसाठी जे पहिलं तर मला पोलीस बांधवांसाठी एवढं वाईट वाटतं पोलीस आपल्या कॉलनीचा विषय माहीमचा तुम्ही पण गेला असाल तुम्ही बघितलं स्लॅब्स पडलेत बिल्डिंग कोसळायला आली आहे परिस्थिती बघितली ते पोलीस अधिकारी अनेकदा बोललेत की आमचं रिडेव्हलपमेंट किंवा घरं आमची चांगली करून द्या ती शासकीय हे आहेत पण शेवटी जे तुमची रक्षा करत आहेत त्यांचीच घरं सुरक्षित नाही आहेत तेच सुरक्षित नाही आहेत आपलं काय चालू आहे मला कळतच नाही तुम्ही मध्यंतरी समुद्र किनारा साफ करण्याचं साफ मी करायला जातो ते पण का जातो कारण माझी इच्छा होतं पक्ष एक इनिशिएटिव्ह घेतो म्हणून मी जातो पण मला वाटतं तो वेस्ट ऑफ टाईम असतो कारण तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं तर तेवढीच घाण असते तर एक दिवसासाठी साफ करून काय करणार होतं पण 365 दिवस ह्याच्या पुढचे तुम्हाला आयुष्यात कधीही तो कचरा झाला नाही पाहिजे ह्याच्यासाठी ही ऑब्विसली ही मंत्र्यांची पण जबाबदारी आणि लोकांची पण जबाबदारी मी फक्त आमदारांची जबाबदारी नाही बोलणार लोकांनी पण कचरा नाही केला पाहिजे पब्लिक पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट ऑफकोर्स ऑफकोर्स तुमच्या बाजूलाच वरळी पण आहे वरळीतनं आदित्य ठाकरे उभे राहणार आहेत काल आज आता बातमी अशी मिळते की मिलिंद देवरा शिंदेगड आणि संदीप देशपांडे तर असा एक विचार किंवा चर्चा होती की जर माहीममध्ये मतदार दिला नाही तर संदीपला माघार घ्यावी लागेल मी संदीपजीनं पहिलंच बोललो घ्यायची नाही आता पुढे काय ठरतं माहीत नाही पण मला मी संदीपजीनं बोललो घ्यायची नाही पक्ष म्हणून आपण 100% द्यायचे लोक निर्णय घेतील कारण मला संदीपजीने तिकडे वरळीत काय काम केलंय मला माहिती आहे आणि जर आता गुड फेथ मध्ये साहेबांनी जसं तुम्ही बोलला संस्कार होते की आदित्यच्या विरुद्ध आपण दिला नाही 5 त्यांनी काम केलं असतं लोकांचे विषय सोडवले असते आपल्या कोळी बांधवांचे विषय असतील किंवा बीडीडी चाळीचे विषय असतील किंवा अनेक विषय असतील हे सोडवले असते तर ह्या निवडणुकीला पण आम्ही कोणी दिला नसतं पण आम्ही तिकडच्या लोकांना गृहित धरू शकत नाही ते लोक आमच्यासाठी महत्वाचे आहेत आम्हाला वाटलं की आदित्य करू शकेल पण जर केलं नसेल तर आम्ही देणार आणि हे सिम्पल आहे महाराष्ट्रात आम्ही कोणालाही आम्ही गृहित धरत नाही आम्हाला सगळ्यांसाठी काम करायचं माझ्या शेवटच्या टप्प्यात आलो आता निवडणुकीमध्ये तुमचं अनालिसिस काय मनसे चांगले करेल हे तुम्ही म्हणताय पण ज्या प्रकारचं सगळं वातावरण आहे एकाच पक्षाचे किंवा एकमेकांसोबत 3-4 उमेदवार उभे राहिलेले आहेत यावेळेला तिगरे मॅन्डेट कोणाला मिळणार तर मनसेची भूमिका काय असेल कोणासोबत जाण्याची भूमिका ते साहेब ठरवतील ते साहेब ठरवतील हे मी बोलू नाही शकणार पण देवाच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत असणार तर ते साहेब म्हणाले पण भाजप आली तर तुमच्यासाठी चांगलंच आहे भाजपसोबतचे जे संबंध आहेत तो कॉल साहेब घेणार तो मी नाही घेऊ शकत मध्यंतरी चर्चा होती की आपण भाजपसोबत जाल लोकसभेमध्ये पण चर्चा होती सीट संदर्भातलीही चर्चा होत्या तर भविष्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट हे भाजपसोबत दूर झालेले आहे आज एकनाथ शिंदे आहेत पण भविष्यामध्ये मनसे आणि भाजपचं समीकरण जुळू शकतं आगामी नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जर हे समीकरण झालं तर राजकारणात काही होऊ शकतं शेवटी देवेंद्रजी मोदीजी साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत अनेकदा भेटतात ते पण अगेन तुम्ही जसं की आज इकडे भेटले तिकडे भेटले त्यांची नॉर्मल चर्चा होते पण तुम्हाला आवडेल नेता म्हणून विचारतोय तुमचं मत विचारतो की भाजपसोबत भविष्यात जाणं हात मिळवणी करणं हे अमित ठाकरेंना पसंतीचं माझं मत म्हणून विचारलं तर मला फक्त महाराष्ट्राला खरंच जिकडे त्यांनी महाराष्ट्राने राहायला पाहिजे तिकडे पोहोचवायला आवडेल जिकडे जाऊ शकतो त्यात कोणाची मदत मिळाली तुम्ही घ्यायला तयार आहात मला माहिती आहे आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो जसं मी तुम्हाला शेतकऱ्यांचे मुद्दे दिले महिलांचे मुद्दे दिले महाराजांचे गडकिल्ले असतील अनेक गोष्टी आपण महाराष्ट्राला कुठे नेऊन पोचवू शकतो साहेब नेहमी बोलतात की जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवायचं आहे पण मला वाटतं पहिलं महाराष्ट्राच्या लोकांना हेवा वाटला पाहिजे की आपण या देशात राज्यात राहतोय
ती मला वाटतं फिलिंग कुठेतरी आली पाहिजे, तो समाधान आला पाहिजे की आपण ह्या राज्यात राहतोय, ते आल्यानंतर मग आपण जगाला हेवा वाटायचं असं महाराष्ट्र घडवू. पण तेच समाधान नसेल, आपल्या लोकांनाच समाधान नसेल तर आपण कुठेतरी कुठेतरी फेल होतोय असं मला वाटतं. माझा शेवटचा दोन प्रश्न, काल तुम्ही भाषणात म्हणालात की मी राजसाहेबांना आमदारकी देणार आहे. हो, ओवाळणी केली जाऊ मिताली होत्या, शर्मिला वहिनी होत्या, त्यांनीही तुमच्याकडनं काही न मागता आमदारकी सगळ्यांकडनं मागत होते. तर यंदा खूप कॉन्फिडेंट आहात तुम्ही, आणि साहेबांवर काही प्रेशर आहे का? आम्ही लढतोय तर असं कधी वाटतं तुम्हाला येऊन विचारतात का काल कसं झालं? त्यांचं प्रेशर मी 23 तारखेला ते कमी होईल, कमी होईल, पण थोडासा प्रेशर असेलच. हा मुलगा लढतोय ना. आणि मितालीवरती आहे का? आणि शर्मिला वहिनींवरती तर आहे का? मी त्यांच्याशी बोलतो. सगळ्यांवरती आहे, पण ठीक आहे, मला लोकांवर विश्वास आहे त्याच्यामुळे. पण हा प्रेशर रिलॅक्स करणारा एक व्यक्ती तुमच्या घरी आहे की? हो, तुम्ही सगळा प्रेशर सोडून सगळ्यांवर प्रेशर आहे, पण तुमचा तो प्रेशरही कमी करत असतो रात्री वेळ काढता. हो, 100%. त्यासोबत आता बिचारा थोडा अंडर द वेदर आहे, थोडा आजारी आहे, पण तो तुम्ही तो आवर्जून वेळ काढता आणि आमदार झाल्यावरही वेळ काढाल. आणि हो, डेफिनेटली त्याला सभागृहात घेऊन जाईन मी शिक. पण तो तसा फिरतो करतो खेळतो सगळं सगळं, कारण त्याच्यामध्ये पण ते ठाकरे नाव असल्यामुळे ते गुण दिसत आहेत. तो आजकाल बघतो लोकांना लहान माणसं, तशी तुमची सवय असेल ना, गर्दी पाहिजी. नाही, माझी नव्हती. एक मिनिट, मी तुम्हाला एक उदाहरण, एक पहिलं मला एक किस्सा सांगायचा तुम्हाला. मीडिया समोर तुम्ही जे बोलता ना, बाईट का नाही देत, बाईट का नाही देत, ते तुमच्यामुळे माहित आहे ना? नाही, माझ्यामुळे. हो, सो 2009 आपली निवडणूक झालेली, तुम्ही बाईट दिलेला, मी बाईट दिलं तुम्हाला. तुम्हाला आठवतो मी काय बोललो? सो लहान होतो, भाय्यातपणे काहीतरी बोलून गेलो. असं काय नव्हतं, असं काय चुकीचं बोललं नव्हतं, असं काय चुकीचं नाही बोललं पाहिजे. हा, असं काय चुकीचं बोललं नव्हतं, पण नाही बोल. आणि माझ्या वडील माझ्या आयुष्यात आवाज चढवला नव्हता, फक्त डोळ्यांनी बघायचे, मी शांत बसायचो त्याच्या आधी. त्याच्यानंतर पण नाही चढवलं. पण आम्हाला नेहमी वाटायचं की तुम्ही चांगले बोलता, पण तेव्हा लोकांना ऐकायला आवडेल म्हणून बोलायचं. बोला. हो, मला माहित आहे तुमचा उद्देश वाईट नव्हता, पण तेव्हा पहिल्यांदा जेव्हा साहेब बोलले की नाही बोलायला, तुम्हाला नाही बोलायला पाहिजे बोलले ते. आम्ही वर त्या आपल्या तिसऱ्या मजल्याच्या ह्याच्यावर होतो, टेरेसवर, आणि साहेब आतल्या रूम मधनं अमित कुठे आहे आणि असं आले. मला वाटतं मी दोन थेंब तर मुतलो असणार. तेव्हापासून मला जो फोबिया बसलाय ना, की कॅमेरा समोर आला मी कॉन्शियसच होतो. पण इतका नव्हतं वाईट बोललात तुम्ही? नाही, वाईट नव्हतं बोललो, पण इतर पक्षांबद्दल बोललो की आम्ही जे केलं इतरांनी, एवढी वर्ष लागले आम्ही एवढं. मी लहान होतो तेव्हा, पण ती जी भीती बसली मग त्याच्या आधी पण नाही आणि नंतर पण नाही, कधीच नाही ओरडले. त्या दिवशी जी भीती बसली हळूहळू, हा, म्हणून तो कॅमेरा आल्यावर मी असं हेच होतो, मी कोशातच निघून जातो. पण तो फेअर आता हळूहळू तुम्हीच काढताय, तुम्हाला ते काढावं लागणार. तुम्हाला जनतेत जाताय, जनतेत तुमचा आता सहभाग असणार आहे आणि जनता तुम्हाला स्वीकार करेल अशी अपेक्षा आशा आम्ही बाळगतो. धन्यवाद सर. आपण काही खाल्लं नाही, हे झाल्यावर पुन्हा खाऊया. पण मला असं वाटतं की एक युवा नेतृत्व महाराष्ट्राला मिळतंय आणि तुम्ही चांगलं काम कराल माहीमसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अशी आशा आम्ही बाळगतो. आणि तुमचं दडपण जे आहे, धन्यवाद, ते कंपनीचं दडपण अजून आहे का की राज ठाकरे कार्टूनचं तुम्ही कॅरिकेचर भाषण आणि हे सगळं? भाषणाचं दडपण, राजकारण कराल कधी असं वाटतं? कॉन्फिडंट करीन, प्रयत्न मला ओव्हरकम करण्याची इच्छा नाही, कारण मला माहिती मी तिकडे नाही पोहोचू शकत. कारण त्यांच्या सभा मी बघितल्यात की काय प्रकारे ते हलवू शकतात लोकांना, आणि खरं बोलून खऱ्याची ताकद मी बघितली त्यांच्याकडनं. पण ते जे बोलतात ना, मला वाटतं दैवी आहे, ते माझ्याकडे नाही आहे आणि मी प्रयत्न पण नाही करणार. त्याच्यामुळे त्यांच्या 10% पोचू शकलो तरी मला वाटतं मी कुठेतरी सक्सीड झालो आयुष्यात, कुठेतरी यशस्वी झालो आणि मी ते घेऊन मी खुश आहे. चालेल. तर तुम्ही, मला वाटतं लोकांचे विषय मांडताना जेव्हा तुम्ही आमदार झालात तर राजसाहेबांची मदत होईलच तुम्हाला? अरे नक्कीच नक्कीच, त्यांचा ऑलवेज आशीर्वाद लागणारच, मी त्यांना विचारूनच प्रश्न मांडले जाणार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मला शुभेच्छा आमच्याकडनं. तर अमित ठाकरे आपल्या आम्ही त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न केला, जसं ते म्हणाले की आमच्यामुळे त्यांच्यावर एका वेळेला प्रेशर आला होता, पण आम्हीच त्यांच्याकडनंचा हा प्रेशर मीडिया समोरचा कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि एक युवा नेतृत्व महाराष्ट्राला मनसेच्या माध्यमातून लाभलेलं आहे, आता ते निवडणुकींना सामोरं जात आहेत आणि त्यांना विश्वास आहे की माहीमकर, माहीमची जनता
त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांना एक संधी देईल आणि ते फक्त आणि फक्त जनतेच्या कामांसाठी समाज कार्यासाठी आणि जे विषय त्यांनी लहानपणापासून आतापर्यंत पाहिले आहेत ज्याला अड्रेस करण्याची खूप गरज आहे त्याच्यावर काम करण्यासाठी प्रयत्न करतील आणि आम्ही आशा करतो की अमित ठाकरे उत्तम काम करतील आणि जनतेचा कौल त्यांना मिळेल. आता इथेच थांबूयात. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.